लीलाताई, तुम्ही स्त्रीचं शील हे सर्वात महत्वाचं असतं, आणि आबरू, आणि ती भिकारी नसली तरी सुद्धा सुंदरांनी स्वतःचं शील वाचवण्यासाठी ती नोट फेकून दिलेली, पैशाला सुद्धा तुच्छ मानलं. आणि या घटनेतून माधवी ही सावरली हे अतिशय सुंदर अशी बोधप्रद कथा तुम्ही सांगितलीत. आणि दुसरीही अशीच बोध घेण्यासारखीच होती की लहान मुलाला सुद्धा आईची इच्छा पूर्ण करायची होती, अमेरिकेला जायची, आणि तिच्यासाठी त्याचा मार्ग चुकीचा होता, पण त्याची इच्छा होती ती चांगलीच होती. तर हेही खूप छान दोन्ही गोष्टी सांगितल्यात. आणि सत्य घटनेवर आधारित पण तुम्ही एक सत्य घटना सांगितलीत, आणि हे एकंदर तुमची सांगण्याची पद्धत आणि तुमची स्मरणशक्ती यावरून खरंच खूप छान तुम्ही सांगितलं सर्व. तर आता तुमच्याविषयी मी एवढंच म्हणेन की लीलाताई, परोपकार प्रेम सर्वांचे कल्याण चिंतणे, प्रत्यक्ष कृती दुसऱ्यासाठी करणे. उदाहरणात मला तुम्ही वेगवेगळे पदार्थ करून अनेक वेळा तुमच्या घरी बोलवलेलं आहे, आणि स्वादिष्ट त्या तुमच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मीही तेवढ्याच तत्परतेने तुमच्याकडे आलेली आहे. इतकेच नव्हे तर तुमच्याकडे काम करणारी ताई, त्यांना सुद्धा तिला सुद्धा एखादी गोष्ट खायची झाली तर ते हक्काने तुम्हाला सांगते, आणि तो पदार्थ तुम्ही तिच्यासाठी आनंदाने करून घालता. यावरूनच तुम्ही आत्मसमाधानी किती आहात याची साक्ष मिळते, आणि जे ज्याला हवं ते पूर्ण करायसाठी तुम्ही धडपडत असता. समजुतीच्या चार काड्या स्वतःभोवती विणून तुम्ही घेतलेल्या आहेत, त्यामुळे स्वतःच्या घरकुलातच नव्हे तर त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही हवा तो आकार मनाजोगता देऊ शकलात. प्रत्येक क्षण मैफिलीप्रमाणे घालवता. यश अपयश आनंद दुःख काहीही असो, ते पचून शिकून त्या लाटेवर स्वार होऊन तुम्ही पुढे जात राहता. त्यामुळे उद्याच्या सूर्योदयात तुम्हाला कालचा विषय दिसतच नाही, तो तुम्ही पुसून टाकता. त्यामुळे लीलाताई, तुम्ही एकाच ठिकाणी अडकून न राहता तुमचं माझंच हे यामधून तुम्ही बाहेर पडून आपलं म्हणता, आणि आपल्यात रूपांतर झाल्यामुळे तुमच्या भवितव्याचे क्षितिज चौकट झालेलं आहे. ज्यांच्या ठिकाणी नेहमीच माणुसकीचा सोनेरी श्रावण बरसत असतो, ज्येष्ठत्वात स्वतःच कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मनोयुवतीला माझा मानाचा मुद्रा. धन्यवाद.